विविध मागण्यांसाठी वारणा धरणग्रस्तांचे इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरण आंदोलन सुरू आहे. बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू. वारणा धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये धरणग्रस्तांनी थेट तहसील कार्यालयासमोर धडक मोर्चा काढत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून कब्जा पट्टीच्या बाबतीत लादण्यात आलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या वारणा धरणासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या, त्यानंतर तेथील शेतकरी नागरिकांना मोबदला म्हणून जमिनी देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या पुनर्वसन देखील करण्यात आला. मात्र ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्या जागेच्या कब्जाच्या पोटी लाखो रुपयांच्या नोटिसा पाठवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. हा निर्णय रद्द करावा, यासह नोकरीच्या बदलात प्रकल्पग्रस्तांची मुलांना 20 लाख रुपये अनुदान द्यावं, तसेच 2013 कायद्याप्रमाणे जामीनऐवजी रोख रक्कम द्यावी, यासह प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या वतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष व माजी सरपंच गौरव भाऊ नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो धरणग्रस्त सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय होती. प्रकल्पग्रस्तांच्या कडून तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं. राज्य सरकार मागण्या मान्य करत नाही आणि कब्जा पट्टीचा अध्यादेश रद्द करत नाही तोपर्यंत हे बेमुदत धरण आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनी दिला. आज इस्लामपूर तहसील कार्यालयावर आम्ही ठिय्या धरणे आंदोलन इथं करतोय. वारणा धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीनं क्रांतीवीर नागनाथांनी जे प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद स्थापन केली त्या परिषदेच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीनं ह्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करत आहोत. ह्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या, एक संकलन दुरुस्ती धरणग्रस्तांची महत्त्वाची झाली पाहिजे, त्याचबरोबर 2022-21 जो महाविकास आघाडीनं 12% GR जो धरणग्रस्तांच्यावर लादला गेला, ज्या GR धरणग्रस्तांच्या जमिनी विकूनसुद्धा व्याजासहित 12% पैसे असे शासनाला भरावेत अशा चुकीच्या पद्धतीनं जो GR लादला गेला तो GR कॅन्सल झाला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची प्रमुख मागणी आमची आहे. हे आंदोलन विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला आश्वासनं दिली गेली आणि प्रत्येक वेळेला आम्ही हे बघतो करतो असं कलेक्टर ऑफिस, प्रांत ऑफिस आणि तहसीलदार ऑफिसनं आम्हाला सांगितलं गेलं, पण महाविकास आघाडीनं आत्तापर्यंत धरणग्रस्तांचा फक्त मताफुलटा वापर केला आहे आणि जो GR आता त्यांनी लादला आहे तो ह्या शासनानं लवकरात लवकर कॅन्सल करावा म्हणून आम्ही ह्या ठिकाणी बसलेलो आहे. तर हा आमची एवढीच ह्या शासनाला मागणी आहे की लवकरात लवकर हा GR तुम्ही कॅन्सल करा. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत इथून हे ठिय्या आंदोलन अजिबात उठणार नाही. आत्ता तरी 8-10 हजार लोकसंख्या आहे, पण इथून पुढल्या काळात ह्याच्या डबल आम्ही इथं वाढवू एवढंच या निमित्ताने सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.